subscribe now and press the bell icon. Never miss an update. यंदा कंडारी गावातील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराची यात्रा रद्द करण्यात आली आहे. भुसावळ शहरालगत असलेल्या कंडारी गावात सालामताप्रमाणे श्री कपिलेश्वर महादेवांचा मोठा यात्रोत्सव हा भरत असतो, परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने यात्रोत्सव भरणार की नाही याकडे सर्व जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे लक्ष लागून असताना प्रशासन आदेशानुसार या वर्षाचा कंडारी गावातील यात्रोत्सव हा रद्द करण्यात आला आहे. या अनुषंगाने आज तहसीलदार महोदयांशी चर्चा विमर्श करण्यासाठी श्री कपिलेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित मंडळ आणि ग्रामपंचायत सदस्य तहसीलदार कार्यालयात आले असता तहसीलदार यांना निवेदन सादर करत झालेल्या चर्चेतून जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यात्रोत्सव रद्द करण्यात आले असल्याच्या सूचना देत केवळ ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना प्रशासकीय नियमांचे पालन करत या दिवशी भाविकांना दर्शन घेता येणार आहे असे कळविण्यात आले आहे. यासाठी मंदिर ट्रस्ट यांनी सॅनिटायझरची सुविधा, गर्दी टाळणे हेतू सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी सुविधा फक्त भाविकांना पुरवत केवळ दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार असल्याच्या सूचना मंदिर ट्रस्ट यांना सूचित करण्यात येऊन यंदाचा श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा यात्रोत्सव हा रद्द असणार असल्याचे तहसीलदार महोदयांकडून सांगण्यात आले आहे. म्हणून यंदाचा सर्वांचेच लक्ष लागून असलेला कंडारी गावातील कपिलेश्वर महादेव तीर्थक्षेत्राचा यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला असून या पावन दिनी आलेल्या भाविकांना गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळून कोरोना प्रशासकीय नियमांचे पालन करतच केवळ दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कपिलेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट सदस्यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाइव्ह वरती संवाद साधताना केले आहे. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष गोकुळ मोरे, सदस्य मुरलीधर जेठवे, हर्षल नारखेडे, भानुदास झोपे, सुनील मोरे, पोलीस पाटील रामा तायडे, ग्रामपंचायत सदस्य विशाल खेडकर, बबलू सिद्दीकी, हिरा सिंग चौधरी, सीताराम तायडे, डॉक्टर इरफान आदींची यावेळी उपस्थिती होती. आज आपल्या या ठिकाणी बैठक झाली, काय सांगण्यात आलं तुम्हाला अधिकाऱ्यांकडून, माहिती काय मिळाली जत्रेबद्दल? आम्ही तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांशी भेट मुलाखत घेतली. मुलाखतमध्ये तहसीलदार साहेब यांनी सांगितलं की बा यंदाची यात्रा तुम्ही कॅन्सल करा, पाळणे वगैरे लावू नका, दर्शन वगैरे जे करायला येतील भाविक त्यांना सोशल डिस्टन्स ठेवून मास्क वगैरे लावून लोकांना दर्शनास मोकळं ठेवा, अशा दोन तीन काही सूचना दिलेल्या आहेत तहसील साहेबांनी. परंतु यंदाची यात्रा ही कॅन्सल करण्यात आली, फक्त दर्शन घेतलं जाईल, दर्शन घेतलं जाईल फक्त. खंडारी गावात मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी जी यात्रा भरते, तहसीलदार साहेब यांनी ती यात्रा रद्द केलेली आहे आणि मंदिराला मंदिर दर्शनासाठी मुभा दिलेली आहे. पण त्यामध्ये शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून तोंडावरती मास्क बांधून व सोशल डिस्टन्स म्हणजे अंतर ठेवून दर्शन घ्यावे हे तहसीलदारांनी सुचवले आहे आणि शासनाचे काटेकोर नियमांचे पालन झाले पाहिजे अशा त्यांनी सूचना व मार्गदर्शन केलेलं आहे. एकंदरीत भाविकांना आपण काय सांगत आहात या माध्यमातून? भाविकांना हे सांगायचं आहे की बा जास्त संख्येने न येता बा थोडं अंतर ठेवून जसं दर्शनाला तुम्हाला सोयीस्कर राहील त्यावेळेनुसार एकाच वेळेस गर्दी न करता हे झुंबड न करता अंतर ठेवून दर्शन घ्यावे व दर्शन करून आपापल्या घरी आपण जावे तसे त्या ठिकाणी कुठल्याही प्रमाणे गर्दी वगैरे गोंधळ करू नये. शासनाच्या नियमांच्या विरुद्ध कारवाई होईल असे कामं करता कामा नये.
ढकत लावायचा ढोल ताश टरपिटीचे संबळ ढकत लावायचा अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.